कॉन्स्ट्रॉई महासंघाने मागासवर्गीय पदोन्नती आरक्षणासाठी आंदोलन छेडले. महाराष्ट्र राज्य कॉन्स्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ यांच्या वतीनं मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना आंदोलनाची नोटीस पाठवली असून त्यानुसार राज्य शासनानं मागासवर्गीय पदोन्नती आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार काहीच केलं नाही आणि उलट मागासवर्गीय कर्मचारी व अधिकारी यांच्यावर षड्यंत्र करून अन्याय होत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झालीय. कॉन्स्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ असं अजिबात खपून घेणार नाही, त्यामुळे 20 ऑगस्ट 2020 रोजी सर्व मागण्यांना अनुसरून महाराष्ट्र राज्यभर सर्व जिल्ह्यातील शाखांमार्फत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार असून दुसऱ्या टप्प्यामध्ये राज्य शासनाला जागा करण्यासाठी दिनांक 26 सप्टेंबर 2020 रोजी राज्यव्यापी घंटानाद करणार आहे. मुंबई उच्च न्यायालयानं एम नागराजन या प्रकरणात मागासलेपणा, पुरेसे प्रतिनिधित्व, प्रशासकीय कार्यक्षमता या तीन निकषांनुसार पूर्तता न झाल्यानं 25 मे 2004 शासन निर्णय रद्द केला, परंतु 2001 आरक्षण कायदा लागू केला. स्वतःच्या निर्णयास मुंबई उच्च न्यायालयानं 12 आठवड्यांची मुदत दिली. या मुदतीत सुद्धा शासनाने काहीच केले नाही, त्यामुळे मागासवर्गीय कर्मचारी पदोन्नतीचा पेच कायम राहिला. 13/10/2017 सर्वोच्च न्यायालयातील याचिकेमध्ये महाधिवक्ता यांना मुंबई उच्च न्यायालय निर्णयावर सहस्ते शक्य होता, परंतु तसं झालं नाही. त्यानंतर पुढे सर्वोच्च न्यायालयानं 26 सप्टेंबर 2018 रोजी यमन नागराजन या प्रकरणामध्ये मागासलेपणाची अट रद्द करून संख्येच्या आधारावर आरक्षण लागू करण्याचा निर्णय दिला, परंतु महाराष्ट्र शासनानं जाणीवपूर्वक अंमलबजावणी केली नाही आणि आता 21 ऑगस्ट 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयात याबाबत अंतिम सुनावणी होणार आहे. त्यामुळे सरकारला जागा करण्यासाठी आंदोलन छेडलं असल्याचं म्हटलंय. यावेळी महाराष्ट्र राज्य कॉन्स्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघचे महासचिव, जिल्हाध्यक्ष यांच्यासह इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. आंदोलनाचा पहिला टप्पा सातारा जिल्हा शाखा वतीने निवासी जिल्हाधिकारी माननीय सुनील थोरवे यांना निवेदन देताना माननीय भागवत कर्डे, सहसचिव माननीय अंकुश रोकडे, उपाध्यक्ष शिक्षक संघटना माननीय सिद्धार्थ खरात पुणे, विभागीय संघटक सचिव माननीय अजित वाघमारे, जिल्हाध्यक्ष कार्याध्यक्ष रमेश गवळी, संजय साळवे टोणपे सर, प्राध्यापक प्रकाश कांबळे, प्राध्यापक पवार, सुनील कांबळे सर, प्राध्यापक गोडसे सर व इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. त्या निवेदनानुसार आम्ही महाराष्ट्र शासनाकडे पदोन्नतीतील आरक्षणाची जी मागणी केलेली आहे त्या मागणीला महाराष्ट्र शासनाचे जे जे स्टेक होल्डर आहेत ते नेहमी डावी उजवी वागणूक देतात. दोन केसेसचा निकाल हा कस्टर्डच्या बाजूने लागलेला आहे. माननीय न्यायमूर्तींचे आदेश डावलण्याचे अधिकार हे जर प्रशासकीय स्टेक होल्डर्सला दिलेले असतील तर आम्ही म्हणतोय की आमची आक्रमकता तुम्ही का वाढवताय. म्हणून आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये घंटानाद करतोय, दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही लॉंग मार्च काढतोय. एवढंच करून जर थांबणार नसतील तर आम्हाला राज्यघटनेचे अधिकार जे दिले गेलेले आहेत, जे राज्यघटनेचे अधिकार मार्गदर्शक तत्वातनंसुद्धा आलेले आहेत, आरक्षण तत्वातनंसुद्धा आलेले आहेत, मूलभूत हक्कांमधनंसुद्धा आलेले आहेत, त्या हक्कांपासून वंचित ठेवता म्हणून आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीची आक्रमक आंदोलनं करावी लागतील. जो निकाल 26 सप्टेंबरला एक आहे, 1 सप्टेंबरला एक आहे, सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा पेंडिंग आहे आणि मुंबई हायकोर्टामध्ये सुद्धा पेंडिंग आहे. त्याच्या बाजूनं मागच्या 4 वर्षापासून रिट पिटिशनद्वारे, वेगवेगळ्या निवेदनांद्वारे मॅटमध्ये जाऊन आम्ही स्वतःहून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची, म्हणजे मागासवर्गीयामध्ये बहुजन कर्मचारी असतील, SC ST NT BJNT OBC मायनॉरिटी ह्या सगळ्यांच्या हक्क अधिकारांचे जतन करण्यासाठी भूमिका घेऊन प्राणपणाला लावून काम करणारे आहोत.